नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही कोणताही पैशाचा व्यवहार करत असाल किंवा कोणालाही पैसे देत असाल तर पैशाचा व्यवहार करताना किंवा कोणालाही पैसे देताना हे चार शब्द जर तुम्ही बोलायला शिकाल किंवा व्यवहार करताना पैसे देताना हे शब्द बोलाल तर तुमचे पैसे कधीच कुठे वाया जाणार नाही पैसे दुपटीने तुमच्याकडे परत येतील मित्रांनो भरपूर सेवेकरांचा एक प्रश्न होता की आम्ही कोणाला तरी पैसे दिलेले आहे उसनवार दिलेले आहे कोणीतरी उधार घेऊन गेलेले आहे पण आता ते पैसे परत मिळत नाहीये किंवा कुठेतरी आमचे पैसे अडकलेले आहेत ते पैसे सुद्धा आम्हाला परत मिळत नाही तर पैशाच्या या सगळ्या समस्यांसाठी हा एक उपाय हे चार शब्द तुमच्यासाठी बहुमोलाचे असू शकतात आपण बऱ्याचशा वेळेस पैशाचा व्यवहार करतो कोणताही व्यवहार असू द्या काहीतरी खरेदी असू द्या म्हणजे मोठी खरेदी जिथे मोठी रक्कम जाते अशा खरेदीच्या वेळेस पैशाचा व्यवहार करताना तुम्ही हे चार शब्द बोलावे दुसरे जर कोणी तुमच्याकडून पैसे उसनवार मागत असतील उधार मागत असतील आणि त्यांना तुम्हाला पैसे द्यायचे असतील तरी तुम्ही हे चार शब्द फक्त एक वेळेस नक्की बोला याने तुमचा पैसा कधीच कुठे वेस्ट वाया जाणार नाही आणि जो पैसा असेल तो परत तर येईलच पण त्यामध्ये वाढसुद्धा होईल तर तुम्ही नक्की हे चार शब्द लक्ष्मी मातेचे मंत्र आहेत तुम्ही नक्की बोला आता हे चार शब्द कोणते आहेत तर मित्रांनो तुम्हाला पैशाचा व्यवहार करताना किंवा कोणालाही पैसे उसनवार उधार देताना फक्त मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे ओम श्रीम नमः ओम श्रीम श्रीये नमहा मित्रांनो तसे तर व्यवहार करताना पैसे देताना एक वेळेस हे चार शब्द म्हणजेच हा एक मंत्र बोलला तरी चालतात पण जर मनातल्या मनात सारखा आपण ओम श्रीम श्रेय नमहा ओम श्रीम श्रेय नमहा असं बोलत राहिले तर याचा अजून जास्त फायदा मिळतो आणि सारखं बोलायचं नसेल फक्त एक वेळेस जरी बोलला तरी याचा लाभ तुम्हाला मिळतो तर नक्की कोणताही पैशाचा व्यवहार करत असाल किंवा कोणालाही पैसे देत असाल तर हे चार शब्द नक्की बोला तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद